ज़्यादा वो मटा पास में भाई यार ये पैसे तो चल निदर्शन होत आहेत मोर्चे निघताय काही ठिकाणी हिंसाचार सुद्धा उसळलेला आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सभा मोर्चे आणि निदर्शन होत आहेत परंतु मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की आपल्या मनामध्ये कोणताही गैरसमज ठेवू नका कारण हा कायदा झाल्यानंतर अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये तो घटनेला धरून आहे की नाही याच्यावरती निर्णय होणं बाकी आहे आणि काही जणांच्या मनात जसं आत्ता आपला मोर्चा आला होता त्या शिष्टमंडळावरून सुद्धा शिष्टमंडळासोबत सुद्धा भेटलेला मी तसा अनेक जणांनी बोलतोय मला भेटल्यानंतर माझ्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या मनात ते गैरसमज दूर होत आहेत मी मुळामध्ये सांगू इच्छितो की कोणी कोणत्याही समाजाने कोणत्याही धर्मातल्या माझ्या माता भगिनी बांधवाने मनामध्ये हा गैरसमज करू नका की हा कायदा झाला म्हणजे कोणाला हा देश सोडून द्यावा लागेल या देशात त्यांना आणलं जाईल असा गैरसमज करू नका महाराष्ट्र सरकार राज्यामधल्या सर्व नागरिकांच्या हिताचं हक्काचं रक्षण करायला समर्थ आहे आणि म्हणून गैरसमजाच्या आधारे महाराष्ट्रामधली शांतता बिघडेल सामाजिक धार्मिक एकूणच जो काही सलोखा आहे आणि महाराष्ट्र देशाला एक नवी दिशा देत आहे म्हणजे दिशा देत असताना जे कोणी याच्यामध्ये विष कारण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नाला बळी पडू नका आणि हा आपला महाराष्ट्र आहे हा आपला महाराष्ट्र देशाला एक नवी दिशा नक्कीच काही वेळेला दाखवून देईल आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना शांतता राखण्याचं आवाहन करतोय कोणती भीती कोणती दहशत कोणताही गैरसमज मनामध्ये ठेवू नका तुमच्या सगळ्यांच्या हक्काचं रक्षण करायला महाराष्ट्र सरकार समर्थ आहे.